नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पाटील कविता महाल आणि तारावे प्राथमिक शाळा क्रमांक 175 आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आपले इयत्ता 8वीचं दुसरे प्रकरण चालू आहे, एक चल स्थिर समीकरण, त्याच्यातील स्वाध्याय 2.4. आता त्याचा पहिला प्रश्न आपण सोडवून घेऊया. अमीना एक संख्या गृहित धरते. एक संख्या गृहित धरते म्हणजे समजा की अमीनाने गृहित धरलेली संख्या एक आहे. त्यानंतर ती या संख्येतून 5 द्वितीयांश वजा करते. काय केले तिने? या संख्येतून 5 द्वितीयांश वजा केले, बरोबर. आणि मिळणाऱ्या परिणामाला 8 ने गुणाकार करते. आता हे जी तिने संख्या भेटलेली आहे, या संख्येला तिने काय केलं? 8 ने गुणून घेतलं. तर पूर्ण संख्येला तिने काय केलं आहे? 8 ने गुणलं. जर मिळणारा नवा परिणाम गृहित संख्येच्या तिप्पट असेल, म्हणजे जे याचं उत्तर येत आहे, याचं जे उत्तर येत आहे ते काय? गृहित संख्येच्या तिप्पट, म्हणजे गृहित संख्या त्याची काय आहे? एक्स. एक्सच्या तिप्पट म्हणजे 3x. तर अमीनाने गृहित धरलेली संख्या शोधा. तर आपलं समीकरण म्हणलंय त्याला आपल्याला सोडवायचंय, बरोबर. पहिले काय केलं आपण? अमीनाने एक संख्या गृहीत धरली, ती होती समजा एक्स धरली, तिच्यातून 5 द्वितीयांश वजा केले, तर एक्स वजा 5 द्वितीयांश. आणि मिळणाऱ्या परिणामाला 8 ने गुणाकार केला. मिळणारा जो परिणाम होता त्याला 8 ने गुणले. जर मिळणारा नवा परिणाम गृहित संख्येच्या तिप्पट असेल, गृहित संख्या होती एक्स, एक्सच्या तिप्पट म्हणजे 3x, याचं उत्तर काय येणार होतं? 3x. तर आपलं समीकरण म्हणलेलं आहे, आता आपल्याला ते सोडवायचं आहे. म्हणून 8 ने पहिले पूर्ण कंसाला गुणून घेऊया. 8 × x वजा 8 × 5 द्वितीयांश बरोबर 3x. म्हणून 8x वजा 2 × 2 = 8 दोनाने भाग जात होता ना, तर ह्या 4 × 5 किती झाले? 4 × 5 = 20 बरोबर 3x. तर आता जे चल आहे ते एका साईडला घेऊ आणि संख्या दुसऱ्या साईडला घेऊ. म्हणून 8x 3x इकडे प्लस आहे, इकडे येताना ते मायनस होऊन जाईल. आणि हा 20 इकडे वजा आहे, इकडे जाताना तो प्लस होऊन जाईल. म्हणजे प्लस ला नाही पण चिन्ह दिलं तरी चालतं. 8x मधून 3x वजा केल्यास काय उत्तर येत आहे? 5x बरोबर 20. आता हा 5 जो इकडे गुणिला आहे तिकडे जाताना होऊन जाईल भागिला. म्हणून x बरोबर 20/5. 5 × 5 = 20. म्हणून x बरोबर आला 4. तर अमीनाने जी संख्या गृहित धरली होती ती काय आली? आपली 4. दुसरा प्रश्न आहे, दोन घन संख्यांमध्ये पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 5 पट आहे. प्रत्येक संख्या 21 मिळवतात. नवीन मिळालेल्या दोन संख्यांपैकी पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 2 पट होते तर मूळ संख्या शोधायची आहे. तर बघा, पहिली काय सांगितलेलं आहे? दोन धन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. पहिली संख्या माहित नाही पण दुसरी संख्या आपल्याला एक्स घ्यायला आहे, म्हणजे पहिली संख्या काय होऊन जाईल त्याच्या 5 पट. तर आपण पहिले दुसरी संख्या घेऊया. दुसरी संख्या बरोबर एक्स. त्यानंतर पहिली संख्या सांगितली आपल्याला दुसऱ्या संख्येच्या 5 पट. तर पहिली संख्या आपल्याला उत्तर बरोबर सापडतो. 21 मिळवला तर नवीन मिळालेल्या दोन संख्यांपैकी
दुसऱ्या संख्येच्या पाच एक्स अधिक एकवीस जी संख्या आहे ती संख्या याच्यापेक्षा दोन एक्स होऊन जाते म्हणजे दुप्पट होऊन जाते म्हणजे इथं पण जर आपण दोनाने गुणलं ही दुप्पट होते ना मग बरोबर केव्हा होईल जेव्हा इथे पण दोनाने गुणावे लागते बरोबर जर समजा ही एक आहे आणि ही पण एक आहे ही बरोबर आहे जर ही दोन पण होते तर इथं जर ही दोन होऊन गेली तर ही संख्या दोन होण्यासाठी आपल्याला दोनाने गुणावे लागेल त्याच पद्धतीने या दोन्ही संख्या आपल्याला समान करायच्या आहेत आणि समान करण्यासाठी इथं आपल्याला दोनाने गुणावे लागेल तेव्हा या संख्या दोन्ही मिळून जातील समान होऊन जातील तर मग आपल्याला हे समीकरण तर भेटलंच आहे ह्या समीकरणाला आपल्याला सोडवायचं आहे म्हणून आधी कौन सोडवून घेऊया पाच एक्स अधिक एकवीस बरोबर दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिक एकवीस गुणे बेचाळ आता चल एका साईडला घेऊया आणि संख्या उजव्या साईडला ठेवून देऊया म्हणून पाच एक्स दोन एक्स इकडे प्लस आहे इकडे येताना तो वजा होऊन जाईल बरोबर बेचाळीस एकवीस इकडे प्लस आहे तिकडे जाताना तो मायनस झाला पाच एक्स मधून दोन एक्स गेले असता तीन एक्स होती दोनातून एक गेला एक चारातून दोन गेला दोन म्हणजे एकवीस उत्तर तीन इकडे गुणिला आहे उजव्या साईडला जाताना भागीला होऊन जाईल म्हणून एक्स बरोबर एकवीस भागीला तीन तीन एक तीन तीन सतरा एकवीस म्हणून एक्स बरोबर आला सात तर आपली जी दुसरी संख्या होती ती एक्स भेटली आपल्याला ती आहे सात तर पहिल्या संख्येमध्ये जर आपण किंमत टाकली असता पहिली संख्या आपली होती पाच एक्स तर पाच गुणिला एक्सची किंमत आली सात तर आली ती सातचा पाच पस्तीस आणि दुसरी संख्या आली दुसरी संख्या काय होती आपली एक्स म्हणजे ती काय आली सात तर एक संख्या आली सात आणि दुसरी आली पस्तीस